करा सर, सुरू झालं चला. मित्र या महाराज, कदम सर या वर या. बस आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमा अंतर्गत आपण जे 2 वर्ष कार्यक्रम घेणार आहोत ते सलग नाही, दर 15 दिवसाला 8 दिवसाला जे काही कार्यक्रम महाविद्यालयात होणार आहेत त्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आपण राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान या विषयावर हबोप जायभाय महाराज यांचं या ठिकाणी प्रवचन ठेवलेलं आहे. कार्यक्रमाचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की मुळामध्ये संतांचं जे साहित्य आहे ते संतांचं साहित्य मराठी वाङ्मयामध्ये विपुल आहे आणि मग अशा या संत वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून राष्ट्र उभारणीमध्ये संतांचं काय योगदान आहे, देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वी भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भात स्वातंत्र्याच्या पूर्वी काही लोकांनी योगदान दिलेलं आहे, मुळात मानवी स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून संतांनी जे काही आपलं योगदान दिलं त्या योगदानाच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. मराठी संत साहित्यच नाही तर हिंदी संत आहेत किंवा इतरही भाषेतले संत असतील की त्यांनी राष्ट्र उभारणीमध्ये काय योगदान दिलं या संदर्भामध्ये विठ्ठल महाराज जायभाय यांचं प्रवचन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रोफेसर डॉक्टर बालासाहेब काळे सर मराठी विभाग प्रमुख यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हबप विठ्ठल महाराज जायभाय सर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं. तसेच या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर आंधळे सर हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. मी दुसरे आपल्या महाविद्यालयातले कीर्तनकार प्राध्यापक संतोष रणकाम सर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आहे मित्र, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनाहूतपणे का होईना पण संतोष रणखाम सरांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. मराठी विभागाचे प्राध्यापक सखाराम कदम सर, आमचे स्नेही जे आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत की जे सतत आमच्या कार्यक्रमांना हजर राहतात असे प्राध्यापक अंगद फाजगे सर माली पाटील आहेत, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यानंतर आमचे दुसरे मित्र प्राध्यापक कोरडे सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपण सर्वजण हा कार्यक्रम जो आहे तो मराठी विभागाच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे. या अनुषंगानं मी प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत करण्यासाठी विनंती करतो. हा प्रतिनिधी मी सर्वप्रथम जे मराठी वाङ्मयातील आद्यसंत आहेत ते ज्ञानेश्वर महाराज यांचं पुष्प आणि धूपपूजा करून पुष्पांजली अर्पण करण्यासाठी मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी
संत ज्ञानेश्वराच्या प्रतिमेचं पूजन करा. या कार्यक्रमाच्या पाहुण्यांचं आपण पुष्पहार देऊन स्वागत करूया. सर्वप्रथम मी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर बालासाहेब काळे सर, मराठी विभाग प्रमुख, यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या SL ची विद्यार्थिनी सावळे स्नेहा हिला मी विनंती करतो की त्यांनी सरांचं पुष्पहार देऊन स्वागत करावं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आजच्या कार्यक्रमाची व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल महाराज जायभाई सर यांचं स्वागत करण्यासाठी आकांक्षा मारवाळ यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करावं. यानंतर दुसरे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर बापूराव आंधळे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी जडे या विद्यार्थ्यास पाचारण करतो. जडे यांनी बापूराव आंधळे सरांचं पुष्प देऊन स्वागत करावं. गुलाल लाव दुसरे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर संतोष रणखाम सर यांचं स्वागत करण्यासाठी मी जोशी यांना विनंती करतो की त्यांनी रणखाम सरांचं स्वागत करावं. मंचावर उपस्थित असलेले प्राध्यापक सखाराम कदम यांचं स्वागत करण्यासाठी मी वाघमारेंना प्राचार्य करतो. त्यांनी सरांचं स्वागत करावं. हां
मित्र मराठी संत साहित्यात यानंतर आदरणीय गुरुवर्य डॉक्टर साजस होसळे सरांचं स्वागत करण्यासाठी मी मराठी विभागातील आमची सहकारी सुरेश मोरे सरांना मंचावर आमंत्रित करतो. मोरे सरांनी डॉक्टर साजस होसळे सरांचं स्वागत करावं. यानंतर मी प्राध्यापक सकाराम कदम सरांना विनंती करतो की आजचे प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते विठ्ठल महाराज जायभाई सर हरिभक्त परायण यांचा परिचय करून देण्यासाठी मी सरांना या ठिकाणी विनंती करतो की सरांनी सरांचा परिचय करून द्यावा. कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयात आज आजादी का अमृत महोत्सव या शासन निर्देशानुसार 2021-23 पर्यंत चालणाऱ्या ह्या उपक्रमांतर्गत आज मराठी विभागाकडून आपण हरिभक्त परायण डॉक्टर प्राध्यापक विठ्ठल महाराज जायभाई सर यांचं प्रवचन आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मराठी विभागाचं स्वागत करावं. यानंतर ज्या माणसाचं असं म्हणतात की संताचं लक्षणं सांगत असताना मुक्ताईनं सांगितलं होतं ज्ञानेश्वरांचं सांत्वन करताना, संत जेणे व्हावे जग बोलणे स्वसावे तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान, संत पण जेथे वसे तेथे भूत दया असे, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्नी संत सुखे व्हावे पाणी. संतांच्या सगळ्या लक्षणांचा समावेश असणारा अर्क ज्या लहानग्या मुक्ताईनं सांगितला होता, अशा संतत्वाच्या गुणांचा परिचय देणारी सगळी माणसं आपल्या अवतीभोवती वावरत असतात पण आपण त्यांच्याकडे कधी पाहत नाही. असेच आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल जायभाई सर, सरांचं गाव माझ्या जन्मगावापासून जवळच. आज सरांची एम ए PhD MPhil पूर्ण झालेला आहे इंग्रजी विषयातून. 1000 जास्त कीर्तनं ज्या माणसानं महाराष्ट्रभर वेगवेगळ्या गावखेड्यातून केलेली आहेत, 500 व्याख्यानं आणि प्रवचनं ज्या माणसांनी जाहीरपणे दिलेली आहेत, ज्यांचे 35 लेख वेगवेगळ्या याच्यातून प्रकाशित आहेत, 47 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेतून पेपर वाचन केलेलं आहे, 35 जवळपास लेख वर्तमानपत्रातून प्रसिद्ध आहेत, त्यांची आगामी पुस्तकं येणार आहेत जे माणूस चिंतनाच्या रूपानं व्यक्त होतोय, वेडी वाकुडी उत्तरे हा काव्यसंग्रह आणि ज्ञानेशांचा सार्थ हरिपाठ हा टीकाग्रंथ, 1998 इंग्रजी विषयाचे अध्यापन ते प्रस्तुत महाविद्यालयात करत आहेत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या विद्यार्थी विकास विभागाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलेलं आहे. आझादी का अमृत महोत्सव विद्यापीठ परभणी जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणूनही सरांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. योग प्राणायाम 10 शिबिरात प्रशिक्षणही सरांनी दिलेलं आहे आणि मुक्त विद्यापीठाच्या योग पदविका कोर्सात 98% गुणाने सर उत्तीर्ण आहेत, म्हणजे योग टीचर म्हणून सुद्धा त्यांना मान्यता मिळालेली आहे. वारकरी साहित्य परिषदेचे सर तालुकाध्यक्ष आहेत. यूट्यूब चॅनलद्वारे ते अख्ख्या महाराष्ट्रभर परिचित असलेलं असं एक उमदं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विठ्ठल महाराज जायभाई सर. मी आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही आहे, हा थोडासा परिचय, बाकी परिचय त्यांच्या व्याख्यानातून आणि प्रवचनातून आपणास होणार आहे. म्हणून मी माझी रजा घेतो. धन्यवाद. या ठिकाणी क्रीडा विभागाचे संचालक प्राध्यापक गोविंद वाकणकर सर आलेले आहेत, मी सरांचं स्वागत करतो. यानंतर स्नेहा किरवले यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत गीत गावं. त्यांच्यासोबत योगेश्वरी शिंदे या दोघींनी येऊन या ठिकाणी स्वागत गीत गायचं आहे. Thank you.
उधळीत शतकिरणा उजळीत जनहृदया नभात आला रे प्रभात रविहृदया तिमिराची रजनी गेली रे गेली लया उधळीत शतकिरणा थिरकती चंचल जललहरी नटली सजली वसुंधरा मधुमय मंगल स्वरलहरी चढल्या भिडल्या दिगंतरा जय जय बोला जय जय बोला कोठी कोठी कंठाणी भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी ही संपली ही शरीवरी हे हारवी यांबरी उधळीत शतकिरणा चल करी वंदन नवयुवका गगनी विलसे नवारवी तुझ विन बंधन कटिपतिका दिसली तुझला दिशानवी दिन दिन तारा दिन दिन तारा दिन दिन तारा दिन दिन तारा प्राण आता झंकारती तारुण्याच्या सामर्थ्याला कारुण्याची साथ दे या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे पुरुषाला वैभवाचे विक्रमाचे हात दे ही प्रार्थना ही कामना ही भावना शतकिरणा। मित्र यानंतर मी हबप विठ्ठल महाराज जायभाई सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अमोघ भाषेमध्ये आपल्या अमोघ वाणीनं आम्हाला तृप्त करण्यासाठी आपलं प्रवचन सुरू करावं। विद्यार्थी मित्रहो नमस्कार। निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले हा एक संत ज्ञानेशांचा सुंदर अभंग आहे आणि ह्या अभंगाद्वारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण तत्व ज्ञानेश्वर भगवान तुम्हा आम्हासमोर मांडता। अगदी त्याच न्यायानं आज मी तुम्हा पुढं उभा आहे। निवृत्तीनाथ तसे ज्ञानेशांची ज्येष्ठ भ्राता आणि ज्येष्ठ भ्राता असल्या कारणानं निवृत्तीनाथांनी आपलं सर्व सर्व अधिकार ज्ञानेशांना देऊन त्यांना अलौकिक स्वरूपाचं वाङ्मय निर्माण करण्याची जी आज्ञा दिली अगदी त्याच न्यायानं महाविद्यालयामध्ये माझ्यावर लहान भावाप्रमाणे सदैव वात्सल्यवृत्ती न त्या दृष्टीनं पाहणारे ह्या महाविद्यालयात काही माझे ज्येष्ठ भ्राता आहेत, काही गुरुतुल्य व्यक्ती आहेत। त्या गुरुतुल्य व्यक्तिमत्वांमध्ये वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर कछवे सर आणि मराठी विभागातील ख्यातकीर्त व्याख्याते लेखक समीक्षक कवी डॉक्टर साद सोनसळे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सातपुते सर
हे तीन गुरुतुल्य व्यक्ती आहेत आणि त्या व्यतिरिक्त बंधुतुल्य व्यक्ती आहेत. मी भाऊ बंदकी म्हणत नाही, बंधुतुल्य म्हणतोय, कारण भाऊ बंदकी आले की तिथं वाद येतात. आणि बंधुतुल्य व्यक्तिमत्वामध्ये जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आदरणीय प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब काळे, त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर शिवाजी अंबुरे सर आणि बाकी सर्व माझ्यावर अगदी जीवापाड प्रेम करणारे माझे सगळे सहकारी मित्र आणि माझ्या कंपल्सरी इंग्रजी वर्गातील सगळे मागच्या वर्षी फर्स्ट इयरला असणारे कोरोनाच्या काळात यावर्षी सेकंड इयरला मस्तपैकी आलेले विद्यार्थी, आपा ह्या प्रसंगी तुम्हा समोर मला इथं उभं केलं आहे. मागच्या आठवड्यातील एक सुंदर प्रसंग सांगतो. मी सध्या वर्तमानपत्रात लिहू लागलो आहे ते ह्या लोकांमुळं, त्यामध्ये विशेष मला जर कुणाकडून प्रेरणा मिळाली असेल तर ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर बापूराव आंधळे सर, त्यांचे काही लेख मागं वर्तमानपत्रात आले, त्यांची काही पुस्तकं प्रकाशित झाली आणि आपण एकमेकांपासून प्रेरणा घ्यावी म्हणून मीही हल्ली वर्तमानपत्रात लिहू लागलो आहे. आणि मी मागच्या आठवड्यामध्ये संत ज्ञानेशांचा सप्तशतकोत्तर समाधी उत्सव सोहळा आम्ही सर्वांनी वारकरी संप्रदायाने साजरा केला आणि त्या सप्तशतकोत्तर समाधी सोहळ्याच्या अनुषंगानं मी एक चिंतन लिहिलं माऊलींवर आणि त्यानंतर माऊलींचा जो हरिपाठ आहे देवाची द्वारी ह्या अभंगावर एक चिंतन लिहिलं आणि ते महाराष्ट्रातील जवळपास 8 वर्तमानपत्रांना त्याला प्रसिद्धी दिली आणि प्रसिद्धी दिल्यावर एक अनुराधा प्रकाशनचे प्रकाशक आहेत ते खूप माझे चांगले मित्र आहेत श्री मिलिंद काटे, त्यांनी ते देवाची द्वारी नावाचं ते पहिल्या अभंगाचं विवेचन वाचलं आणि तात्काळ त्यांनी मला फोन लावला. मलाही आश्चर्य वाटलं, मला म्हटलं प्रकाशकाचा फोन म्हणजे साधारणतः उलट असतं ना, आपण प्रकाशकांना फोन करतो आणि मग प्रकाशकांना आपण सांगायचं असतं की माझं असं असं पुस्तक आहे आणि आपण प्रकाशित करता का, मग ते थोडा वेळ घेतील पाहू करू शब्द किती पानं किती वगैरे वगैरे. पण मिलिंद काट्यांचा फोन आला, मला वाटलं सहज आला असावा, मी नमस्कार म्हणालो आणि ते म्हणाले तुमचं देवाची द्वारी नावाच्या अभंगावरचं विवेचन वाचलं, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण हरिपाठावर लिहा हे. आणि तिथून माझं नवीन येणारं पुस्तक नव्या वर्षामध्ये म्हणजे ज्ञानेशांचा सार्थ हरिपाठ म्हणजे हरिपाठावरील टीका, आधुनिक आजच्या काळामध्ये ज्ञानेशांचा हरिपाठ आपल्या दैनंदिन जगण्यासाठी कसा महत्त्वाचा आहे ह्याच्यासाठी प्रकाशकानं मला लिहायला लावलेला आहे. मी काय सुरुवातीला एका अभंगाची ओळ म्हणालो होतो, निवृत्ती प्रसादे ज्ञान देव बोले. जसं त्या मिलिंद काटे ते माझ्यापेक्षा 3 वर्षानं ज्येष्ठ आहेत, 50 वर्ष वय आहे त्यांचं आणि मग त्यांनी सांगावं आणि मी लिहावं. तद्वतच परवाला साधं सोनसळे सर माझे गुरु आहेत, मी सुरुवातीलाही सांगितलं मार्गदर्शक आहेत, ते सरळ माझ्या कॅबिनमध्ये आणि म्हणाले तुम्ही कानोपात्रेवर बोला. आता माझं काम असो किंवा व्याख्याताचं काम असो ते पैलवानासारखं असतं, हलगी वाजली की शड्डू ठोकलाच, कारण त्याचं कामच आहे ते, कुस्तीच्या फडात त्यानं उडी टाकलीच पाहिजे, फक्त त्यानं संधी पाहिली पाहिजे. आणि विद्यार्थी मित्र हो तुम्ही मला चांगलं ओळखता, मी कोणत्याही आडपडदा न घेता वागत नाही, मी स्वतः माझ्या मोबाईलचं सेटिंग केलं, स्वतः स्पीकर लावलं, स्वतः स्टँड उभं केलं, मला याच्यात कमीपणा का वाटत नाही, कारण आपला विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला प्रसारित करायचा असेल तर हे सगळे जे कवचं आहेत ते काढून जर त्याच्या बाहेर गेलो, ह्याला एक सुंदर इंग्रजीत शब्द आहे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, इतरांपेक्षा वेगळा विचार करून आपण लोकांपुढे आलं पाहिजे. कुणीतरी मला प्रशंसा करावी, कुणीतरी माझी पाठ थोपटावी. मी परवाला कविता शिकवताना म्हणालो देसी दरातामध्ये बी युअर सेल्फ, सबसे पहिले तुम खुद का बनो. आणि तुम्ही जर स्वतःवर प्रेम करत असाल ना, स्वतःची तुम्हाला चाह असेल ना, चाहत असेल ना, तुम्हाला कोणाच्या ॲप्रिशिएशनची गरज नाही, मला छान म्हणा अथवा न म्हणा. मित्रांनो खरं सांगू हे मी का बोलतोय ह्याच्यासाठी माझ्यासमोर ह्या महाराष्ट्रात ज्यांनी उभं आयुष्य संप्रदायासाठी झिजवलंय अशा 12 कवयित्रींचं जीवन आहे. किती कवयित्री आहेत, ज्या संत कवयित्री आहेत, ह्यांनी कोणाची प्रशंसा केली नाही, कुणाचा हार तुरी घेतली नाही, कुणाचा गुलाल, अहो गुलालच काय राजे हो, सामान्य मान एकदम
खालच्या स्तरातील असलेल्या तत्कालीन कालखंडातील स्त्रीला बरोबरीचं सुद्धा स्थान दिलं नाही. घरातले मळके कळके कपडे गोधडे धुवायला लावणारी स्त्री जेव्हा नामयाची दासी म्हणून अभंग लिहिते तेव्हा खरं सांगू प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा सुद्धा तिच्या सोबत दळू कांडू लागतो. मी का सांगतो हे माहीत आहे का, ही वाङ्मयाची ताकद आहे. ठीक आहे, नाही माणूस वाङ्मय माणसाला काय करतं मला माहीत नाही. वाङ्मय माणसाला काय करतं एक मात्र नक्की सांगतो, तुम्ही वाङ्मय वाचा. रोज एक तरी नवीन पुस्तक मी वाचत असतो. कालच मी एक कादंबरी वरते लाईव्ह आलं का लाल, मग त्याच वाङ्मयाच्या धारेतील. आता खरं पाहिलं तर मला क्षमा करावी, सरांनी मला कीर्तन करायलाही सांगितलं होतं, नंतर त्यांनी प्रवचन हा पण म्हणजे शब्द इथं उल्लेख केला. परंतु विद्यार्थी मित्रांनो, प्रवचनाचं स्थळ प्रवचनाचं वातावरण वेगळं, कीर्तनाचं स्थळ कीर्तनाचं वातावरण वेगळं, आणि व्याख्यान आणि व्याख्यानाचा विषय वेगळा. कीर्तनामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भानं कधी कधी मिथकसुद्धा लोकांपर्यंत पोहोचवता येतं. प्रवचनाच्या माध्यमातून प्रकट ज्ञान लोकांपर्यंत पोहोचत होतं. मी तिन्हीमधला फरक सांगणार आहे तुम्हाला, कारण आपण बोलत असताना जसंही मला परवा सोनसळे सरांनी ही संधी उपलब्ध करून दिली, काळे सरांनी कदम सरांनी, मी त्या दिवसपासून अभ्यासाला सुरुवात केली. कारण मी असा माणूस आहे, मी सशाच्या शिकारीला जात असेल तर वाघाची शस्त्रास्त्र सोबत घेऊन जातो. ठीक नाही, आपल्याला 50 मिनिटं नाही 30 मिनिटं बोलायचं आहे ना, 30 मिनिटं बोलत असताना 300 मिनिटाची तयारी केली पाहिजे. मग 30 मिनिटाचा तुमच्याकडून नक्कीच चांगलं बाहेर पडतं, बरं का साणिका. त्याच्यासाठी तेवढी तयारी करावी लागते. म्हणून मला परवा सोनसळे सर म्हणाले, आणि मग मी मग अगोदर म्हणत होते कीर्तनच करा आदरणीय सर, कीर्तनाचा माहोल, कीर्तनाचा बाज, कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप. हे जेव्हा प्रमाण बाजूला म्हणतात ना, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने, कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय पराय चित्ताचे ते नावच नाही पापाचे आयुष्य केले. असे जेव्हा तिथं वातावरण तयार होतं, मृदंगावर थाप पडते, टाळ वाजतात, विण्याची झनत्कार कानावर पडते, आणि कीर्तनकार भाव विभोर होऊन कीर्तनाची प्रसूती लोकांसमोर करत असतो. ती अवस्था, ते वातावरण ह्या ठिकाणी थोडं ते तसं वातावरण होणं थोडंसं दुरापास्त आहे. दुसरा प्रश्न आहे प्रवचनाचा. प्रवचन हे थोडंसं किचकट अवघड वेदांताचा विषय प्रगट करणार असतं, त्यामुळं तेही मी करणार नाही. मी ह्या सगळ्यांचा तुका म्हणे मेळ मिळविला मेळ, आपण ह्या सगळ्यांचं एक मेळ करूया. कारण काहीही शक्य आहे, नथिंग इज इम्पॉसिबल, ह्या जगामध्ये काहीही शक्य आहे. आणि मग कीर्तनाच्या अनुषंगानं असो, प्रवचनाच्या अनुषंगानं असो, व्याख्यानाच्या अनुषंगानं असो, आपल्याला संत विचार, स्वातंत्र्य असो, स्वातंत्र्यपूर्व काळ असो किंवा ज्ञानेश्वराधीपासून ते अगदी तुकोबरायांपर्यंतचा कालखंड असो, प्रत्येक कालखंडांमध्ये संतांनी, संत विचारांनी, संत वाङ्मयांनी, वेगवेगळ्या विचारवंतांनी समाजाचं जे काय नांगरण केलेली आहे. मी काय म्हणतोय, समाजाची नांगरण करण्याचं, वैचारिक नांगरण करण्याचं खूप मोठं महान कार्य संतांनी ह्या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, संत तुकडोजी महाराज स्वातंत्र्याचा कालखंड होता, आणि संत तुकडोजी महाराजांनी, शाहीर अमरशेख असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, ह्या सगळ्या शाहीरांनी महाराष्ट्रभर नाही भारतभर तरुणांना जाग करण्याचं काम केलं. माझ्या कीर्तनामध्ये मी हे प्रमाण सुद्धा म्हणत असतो, तुकडोजी महाराजांनी इथल्या लोकांना तरुणांना पेटवून उठवलं. आओ आओ जवान रखो भारत की शान, ठीक नाही, असं असं कवण लिहून असा डफावर एक थाप देऊन सगळ्या तरुणांना मंत्रमुग्ध नाही त्यांच्या अंगावर रोमांच खडे केले, आणि सगळे तरुण युद्धामध्ये स्वतःला झोकून स्वतःचा जीव द्यायला तयार झाले. हे संतांचं कार्य आहे. म्हणून मी वारंवार सांगत असतो, संत फक्त धर्म, संत फक्त देवदेव करणं, संत फक्त भक्ती एवढ्या चष्म्यातून कधीच बघू नका. कारण जोपर्यंत ह्यांना त्या चष्म्यातून पाहणं समाज थांबवणार नाही, तोपर्यंत संतांची महती सामान्यांपर्यंत पोहोचणार नाही. काय, संतांनी फक्त देवदेव केला नाही, संतांनी येथील जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला आव्हान देऊन येथील व्यवस्थेची जी चार चतुर्वर्णाची जी कडे कोट असलेली चौकट आहे पहिल्यांदा तिला तोडून टाकलं. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अतिशूद्र ही चौकट फोडून फेकून दिली.
आणि ह्याच्यासाठी पहिलं ज्यांच्या आपण प्रतिमेला हार पुष्पहार घातलाय ते स्वतः ब्राह्मण कुटुंबातील असून सुद्धा उभं आयुष्य ज्या ज्ञानेशांना मी माझा माऊलींच्या संजीवन समाधीच्या अनुषंगानं लिहिलेला लेख वाचा, आयुष्यभर ज्या ज्ञानेश्वरांना ब्राह्मणांनी स्वीकारलं नाही, खापर दिलं नाही मांडे भाजायला, हाकलून दिलं, कधी कधी ज्ञानेशाच्या झोळीतलं पीठ टाकून सांडून झोळी फाडून फेकून दिली आणि ज्ञानेश्वराला विनमुख करून वापस पाठवल्यानंतर शेवटी एवढे ज्ञानी असणारे ज्ञानोबा राय सुद्धा स्वतःला घरात कोंडून घेतलं आणि म्हणाले नकोच मला या लोकांच्या समोर जायचंच नाही. का सांगतोय मी हे, ज्ञानेश्वर जेव्हा लोकांच्या समोर जात नाहीत तेव्हा लहानी बही येऊन त्यांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणते. आता सखाराम कदम सरांनी सांगितलं की ताटीचे अभंग, ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून लहान बहीण मोठ्या भावाला मार्गदर्शन करते, हे वारकरी संप्रदायाचं गमक आहे. मग आपण ज्या संत कवयित्रीवर आज थोडक्यामध्ये बोलणार आहोत त्या संत कान्हो पात्रेचं काय वैशिष्ट्य आहे मित्र हो, संत कान्हो पात्र असेल, संत सखू असेल, संत जनाबाई असेल, ही सगळ्या ह्या सगळ्या संत कवयित्री उपेक्षित आहेत. आजही यांच्यावर म्हणावं तेवढं बोललं जात नाही. जसंही मला हे आव्हान मिळालं, संत कान्हो पात्रेचे एकूण निश्चित 100 तरी अभंग असावेत कमीत कमी, परंतु कालोघामध्ये फक्त 24 अभंग शिल्लक आहेत. आता किती अभंगावर बोलणं होत आहे, जे बाहेर आहेत त्यांनी मध्ये या, किती अभंगावर बोलणं होत आहे वगैरे मला माहीत नाही. तुमच्या द्वितीय वर्षामध्ये एसएलला नको देवराया अंत आता पाहू हा अभंग अभ्यासक्रमासाठी आहे, निश्चित त्या अभंगावर बोलणार आहे, परंतु त्या अभंगापूर्वी त्या अभंगाची पार्श्वभूमी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. संत कान्हो पात्र ही कोण आहे, संत कान्हो पात्रेचं वंश काय आहे, संत कान्हो पात्रेचं नाव काय आहे, संत कान्हो पात्रेची आई कोण आहे. संत कान्हो पात्रेची आई एक गणिका आहे, श्यामा नायकिनीची मुलगी आहे ती. गणिका आणि वेशेमध्ये फरक आहे, गणिका आणि वेशेमध्ये फरक आहे बरं का. मी सकाळीच आदरणीय गुरुवारी इंद्रजित भालेराव सरांना ह्या विषयावर बोललो. सर म्हणलं गणिका आणि वेशेत काही फरक आहे का, ते म्हणले हा विठ्ठल तुला माहीत नाही का. मी म्हटलं सर नाही. तर वेशा म्हणजे ती सतत देहविक्रय करणारी, परंतु गणिका म्हणजे एकाच पुरुषाशी एकनिष्ठ असते, फक्त तिला आपण ठेवलेली बाई म्हणतो. आपल्या वाङ्मयामध्ये तिला नाव आहे ठेवलेली. आणि तशी श्यामा नायकीन ही मालगुजरांची ठेवलेली गणिका, आणि तिच्या पोटी ही कान्हो पात्रा नावाची स्त्री म्हणजे मुलगी जन्माला आली. मित्र हो, कान्हो पात्रेच्या वडलाच्या नावाविषयीही अनेक वाद आहेत. कान्हो पात्रेचा कालखंड नेमका, ती ज्ञानेश्वरांची समकालीन आहे, ती 14व्या शतकातली आहे का ती 15व्या शतकातली आहे. जस्ट यू कॅन ओपन विकिपीडिया कान्हो पात्रा अँड देर इज अ इन ब्रॅकेट नॉट फाउंड करेक्टली. तिथे एक कंसात येतं की कान्हो पात्रेचा कालखंड एक्झॅक्ट सांगता येत नाही, पण मला वाटतं की कान्हो पात्रेचा कालखंड हा निश्चित कान्हो पात्र ह्या संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असाव्यात. का तर एके ठिकाणी कान्हो पात्रा लिहितात, कान्हो पात्रास लिहितात बरं का, आपण मनानं बोलत नाही, कारण बोलत असताना माणसानं मनानं बोलू नये, मनानं बोललं तर त्याला आधार राहत नाही. एके ठिकाणी कान्हो पात्र अभंग लिहितात, अलंकापुरी पुण्यठाव तेथे समाधी ज्ञानदेव, पांडुरंगे दिधलावर भेटी निर्धार कृष्ण पक्षी, नित्य स्थाना लागी जाना भागीरथी दिधल्यात दिधलित ज्ञाना, सरस्वती मणकर्णिका त्रिसंगमी वाहती देखा, येथ स्नान करिता वास वैकुंठी तत्वता, ऐसे देव सांगता कान्हो पात्र आनंदता. याचा अर्थ असावा की कान्हो पात्र ह्या ज्ञानेशांच्या समकालीन म्हणजे त्यांच्या समाधीच्या कालखंडामध्ये त्यांना थोडंफार कळत असावं असा एक अंदाज आहे. काही म्हणतात की कान्हो पात्र ही 15व्या शतकातली आहे, त्या अनुषंगानंही एक चरित्र आहे, एक 32 पानाचं चरित्र कान्हो पात्रेचं आहे. हा एक प्राचार्य यादव सरांचा ग्रंथ आहे, ह्याच्यात सुद्धा कान्हो पात्रेवर 35 पानाचं त्यांनी लिहिलेलं आहे. सर्व संत कवित्री ह्याच्यामध्ये एकत्र आहेत. मग कान्हो पात्रा एक तिचं त्यांचं लक्षण काय, तर कान्हो पात्रा ही श्यामा नायकिनीला झालेली मुलगी, आणि बघता बघता 14-15 वर्षे वयात आलेली असताना कान्हो पात्रा म्हणजे नक्षत्रासारखी सुंदर दिसायला लागली. मित्र हो, आपल्याकडं जे अगोदर आपले आईवडील व्यवसाय करतात तोच व्यवसाय पुढं जावा ह्यासाठी आईवडिलांचा हट्ट असायचा, आग्रह असायचा. श्यामा नायकिनीला सुद्धा आपली मुलगी सुंदर दिसायला लागली आणि तिलाही वाटायला लागलं की मी जशी नायकीन झाले
माझी मुलगी नक्षत्रासारखी सुंदर आहे, अगदी नजर लागेल अशी माझं हे लेकरू आहे. आणि आईनं तिच्याकडे सांगितलं, पण कान्होपात्राचा पिंड थोडा वेगळा होता. कान्होपात्रा न खूप सुंदर गोड गायन करायची, परंतु कृष्ण कवण गायची. कान्होपात्राचा अर्थही सांगतो, कान्हा म्हणजे श्रीकृष्ण, पात्र म्हणजे तत्व एक, आणि दुसरं म्हणजे पती. पात्र म्हणजे पती पण अर्थ होतो, आणि दुसरं म्हणजे कृष्णाच्या योग्यतेची कान्होपात्रा, जी स्वतःला श्रीकृष्णाच्या योग्यतेची मानते अशी. बाहेर मुलं थांबलेत सर, एकदा बघा. कान्होपात्रा, मग श्रीकृष्णाची गाणी, श्रीकृष्णावर अभंग छान म्हणायची, श्रीकृष्णाची गवळण लागली की खूप छान नृत्य करायची. आणि आईलाही वाटलं की माझी मुलगी निश्चितच माझा व्यवसाय, नायकिनीचा व्यवसाय पुढे घेऊन जाईल. त्या अनुषंगानं यूट्यूबवर सुद्धा माझं संत कान्होपात्रा नावाचं 15-17 मिनिटाचं विवेचन आहे. तुम्ही नंतर कधी, दोन आहेत कान्होपात्रा ह्या याच्यावर विवेचन, एक भालेराव सरांचं पण आहे, माझं पण आहे, तरुण ते पण तुम्ही बघा. आणि मग आईला वाटायची की माझी मुलगी माझा व्यवसाय करेल, परंतु कान्होपात्रानं कधीही आईला आपला होकार दिला नाही. आई म्हणायची, मी तुझा व्यवसाय करणार नाही. आणि कृष्ण भजनामध्ये कान्होपात्रा रममान असताना मंगळवेढ्याची कान्होपात्रा, मंगळवेढ्याचं वैशिष्ट्य काय? दामाजी पंताचा मंगळवेढा. दामाजी पंत म्हणजे कोण? ज्यांनी स्वतःच्या धान्याची कोठार उघडी करून दिली आणि बिदरच्या बादशहानं त्यांना अटक केली, त्या दामाजी पंताचा मंगळवेढा. दुसरी गोष्ट म्हणजे संत चोखोबा राय, की नाही, ज्या चोखोबानं उभा आयुष्य हीन याती माझी देवा, संतांनी परखड ईश्वराशी संवाद साधलेला अभंगामध्ये. आणि एक अभंग आहे कोणाचा, चोखोबाला, तुझा माझा देवा, तुझा माझा देवा कारे वैराकार, हे की नाही. हा अभंगामध्ये प्रत्यक्ष चोखोबा राय त्या परिस्थितीचं वर्णन करतात. त्या चोखोबा रायचं म्हणजे चोखा मेळ्याचं ते हे काय, आता गावाचं नाव सांगितलं मी, मंगळवेढा. मंगळवेढ्याचे चोखोबा राय, मंगळवेढ्याचे दामाजी पंत, आणि मंगळवेढ्यातीलच त्या कट कर कोण आहे कट करा, मंगळवेढ्याचेच, मंगळवेढ्याची श्यामा नायकीन आणि त्यांचीच मुलगी कान्होपात्रा. आणि मंगळवेढ्यावरनं अशी एक दिवस दिंडी पंढरपूरला येता येता सहज मंग त्या दिंडीचा जयघोष, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल विठोबा रखुमाई असं म्हणणारी दिंडी कान्होपात्राच्या अंगावर, कानावर ते स्वर पडल्याबरोबर कान्होपात्रा धावत धावत गेली. समोर विनेकरी होता, पाठीमागे मृदंगाचार्य होता, दर्शन घेतलं आणि तुम्ही कुठं चालले म्हणाले. त्यावेळेस ते सगळे विनेकरी दिंडीकरी म्हणाले, आम्ही चाललो पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला. आणि तिनं सहज प्रश्न विचारला, मला येऊ देता का? मित्र हो, वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारीनर, करावा विचार नगरे नलगे चिंता कवनासी, येथ वेद कृपण झाला तिन्ही वर्णाची एकानी लागला. हे वैशिष्ट्य आहे, म्हणून इथं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही उतरंड झुगारून दिलेली आहे. इथं कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, लहान या थोर या कोणत्याही जातीतला या, याती भलत्या नारी नर, ऐका लक्षपूर्वक, कुणी पण या, आम्हाला कुणाच कुणीही आमच्यासाठी अस्पृश्य नाही. इथं काय, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जण एकमेका. लहान लेकरू जरी पंढरी येऊन आलं महाराज म्हणून उभं राहिलं, तर त्याच्या 80 वर्षाचे म्हातारा त्याच्या पाया पडतो. ही आमची परंपरा, ऐशी आमची परंपरा. म्हणून सगळे एका रेषेत वारकरी संप्रदायानं बसवलेला हा सर्वश्रेष्ठ संप्रदाय असलेला ह्या महाराष्ट्रातील. तिथं जेव्हा मंगळवेढ्याला, मंगळवेढ्यावरून पंढरपूरला येणाऱ्या दिंडीमध्ये कान्होपात्रेनं हा प्रश्न विचारल्याबरोबर कान्होपात्रेला सांगितलं, निश्चितच पांडुरंग तुम्हा सर्वांना, आपल्या सर्वांनाच आपल्या आपलंस करणार आहे. कान्होपात्रा त्या सगळ्यांच्या सोबत दिंडीला, दिंडीमध्ये निघून गेली. बघता बघता पांडुरंगाची कवणं गाऊ लागली. बघा, साधारणतः 15-16 वर्षे वय आहे बरं का, प्रॉब्लेम कुठं, मी कुठं, म्हणजे वाङ्मय निर्मिती कधी होते त्याचा, त्या पण अनुषंगानं थोडक्यात बोलणार आहे. नंतर कान्होपात्रा छान अभंग म्हणायला लागली, भजन म्हणायला लागली, परंतु एका गणिकेची
एका नायकिणीची मुलगी म्हटल्यामुळं तिच्याकडं वेगळ्या वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याही लोकांची संख्या काही कमी नव्हती. मित्र हो, चांगल्या माणसाकडं पटकन कोणी पाहत नाही, चांगल्या माणसाची पटकन कोणी नोंद घेत नाही, परंतु जे वाईट विचार, ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत, नकारात्मक गोष्टी आहेत, त्याच्याकडं पटकन आपण आकर्षित होत असतो. त्याच न्यायानं काही तशा विचाराची माणसं कान्हो पात्रेकडे आकर्षित झाली आणि बघता बघता बादशहाकडं ही खबर गेली की कान्हो पात्रेसारखी 15-16 वर्षाची तरुण मुलगी नक्की तुमच्या दरबारी असली पाहिजे, तुमची नायकीन असली पाहिजे, तुमची सेवा करणारी असली पाहिजे, असं कुणीतरी कान्हो पात्रेला कान्हो पात्रेविषयी निरोप दिला. असं सांगतात की नंतर बादशहानं आपले सगळे सैनिक कान्हो पात्रेला आणण्यासाठी पाठवले. आपला अभंगाच्या निर्मितीकडे येतोय. आणि कान्हो पात्रेला जेव्हा हे कळालं की बादशहाचे सैनिक मला बादशहाची दासी करून घेण्यासाठी घेऊन जाणार आहेत, त्यावेळेस जेव्हा कळालं, त्यावेळेस कान्हो पात्रा कसे अभंग लिहिते, आपला पहिला जो अभंग आहे तो कान्हो पात्रेचा तेव्हाचा नाही, त्याच्या अगोदर एक अभंग लिहिलाय कान्हो पात्रेनं. तो तुम्हाला मी इथं मुद्दाम सांगतो. हा, आगा वैकुंठीच्या राया, आगा विठ्ठल सखया, आगा नारायणा, आगा वसुदेव नंदना, आगा पुंडलीक वरदा, आगा विष्णू तू, आगा म्हणजे हे बाबा, हे विठ्ठला, आगा वैकुंठीच्या राया, पुंडलीक वरदा, आगा विष्णू तू गोविंदा, आगा रखुमाईच्या कांता, कान्हो पात्रा राखी आता. कान्हो पात्र कट करा, कोणी असू द्या, काय नाही. कान्हो पात्रा प्रत्यक्ष देवाशी संवाद साधते. हे पांडुरंगा, मी कोण आहे, तुझी दाशी आहे, म्हणून तू काय कर, तू माझं रक्षण कर. काय म्हणते, माझ्या जीवीचे जीवन तो विठ्ठल निधान, उभा असे विटेवरी वाटी प्रेमाची सिदोरी, आली याची धणी निवारी तो चक्रपाणी. किती ईश्वरावर, किती विठ्ठलावर श्रद्धा आहे, तर कितीही संकट आलं तर संकट निवारणारा माझा पांडुरंग आहे, भेटा दयेच्या सागरा, विनवितसे कान्हो पात्रा. अशी म्हणणारी कान्हो पात्रा एवढ्यावर एवढ्यावर थांबत नाही, ती आणखी एक 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 उदाहरण देते. विठू दिनांचा दयाळ, वागवी दासांची कळकळ, देव कृपावंत मोठा, उने पडो नेदी तोटा, देव भक्तांचा अभिमानी, वाहे चिंता सकळमनी, देव भावाचा भुकेला, कान्हो पात्रा आनंद झाला. कनवाळू कृपाळू, तू माय माऊली, धावोनिया भेटली विठाबाई. असं म्हणत म्हणत ईश्वर जेव्हा ती पांडुरंगाचा धावा करते आणि शेवटी तिच्या लक्षात येतं, एवढ्यावर थांबत नाही, आणि मग आपला तुमचा जो अभ्यासक्रमाला लिहिलेला अभंग आहे, ती म्हणते, नको देवराया, नको देवराया, अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. म्हणजे आता तिच्या लक्षात आलंय की आता संपलंय, आपल्याला हे सगळे लोक पकडणार, घेऊन जाणार, आणि मग आपल्या देहाची विटंबना होणार. मी भगवान श्रीकृष्णाचं स्वतःला मी अर्पण केलेलं असताना सुद्धा माझ्या देहाचं पावित्र्य नष्ट होणार. आणि हे कान्हो पात्रेला हे सगळं लक्षात आल्यानंतर कान्हो पात्रा भाव विभोर होते. कान्हो पात्रेचे अष्टसात्विक भाव दाटून येतात. कान्हो पात्रेला वाटतं आता जगून उपयोग नाही, म्हणून शेवटी पंढरीश पांडुरंग परमात्म्याला समोर ठेवून कान्हो पात्रा हा अभंग गायन करते. नको देवराया, अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. बघा बघा, वाङ्मय निर्मिती केव्हा होते, वाङ्मय निर्मिती सुखासुखी होतच नाही. वाङ्मय निर्मिती पीळ पडावा लागतो, दुःख व्हावं लागतं, किंवा उच्च कोटीचा आनंद तरी व्हावा लागतो, त्याशिवाय वाङ्मय निर्मिती होत नाही. खा प्या मजा करा, ईट ड्रिंक अँड बी मेरी, त्यावेळेस लिखाण होत नाही, म्हणून माणसाला चटका लागला पाहिजे. आपल्याकडे म्हणतो ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, ठीक आहे. वाङ्मयामध्ये माणूस जळला पाहिजे, विचारानं असो किंवा भावनेनं असो, त्याला का चटका लागला ना, मग त्याचे शब्द, म्हणून तर त्या वर्ड्सवर्थ कवितेची जी व्याख्या आहे ना अगोदरची, तिच्यावर प्रचंड टीका झाली. पोएट्रीचं स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स एवढंच लिहिलं. लोक म्हणले का तुला काय अक्कल आहे की नाही, ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग, मग तुला शिव्या द्यायच्या फिलिंग आल्या, देतो काय शिव्या कवितेत, काही शिव्या देतो का. मग वर्ड्सवर्थला कोल्ड्रीजला लक्षात आलं, आर म्हणले आपली व्याख्या चुकली कवितेची, कॉमा फुल स्टॉपला कॉमा दिला, आणि मग म्हणलं रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. हा, इंग्रजी मराठी हिंदी तिन्ही भाषेचा आपण कंपॅरेटिव्हली बोललं पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं, व्याख्या त्यानं जबाबदारीनं अभ्यासपूर्ण मांडणी केली पाहिजे. काय सांगितलं मी, कॉमा रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी, आलेल्या भावना, उच्चंबळून आलेल्या भावना एकांतामध्ये त्याला व्यवस्थित शब्दाचं रूप दिलं पाहिजे, तेव्हा त्या
त्याचं कविता, त्याचा अभंग किंवा एखादा निबंध लेख निर्माण होतो. एरवीज नाही, मी अगोदर सांगितलं ना, पीळ पडावा लागतो तेव्हा कविता निर्माण होते. म्हणून एके ठिकाणी सांगितलंय, कविता काय सोपी नाही, कविता ही आकाशाची वीज आहे, तिला धरायला जाल भले भले होर पळलेत. कविता इतकी सोपी नाही आहे, मराठीचे इथं तज्ज्ञ माणसं आहेत, तिला धरायला जात आहेत, बऱ्या बऱ्याचे हात पोळलेत, आख्खे जळून गेले, त्यांना कविता प्रसन्न नाही झाली. मग ही कविता एवढी उच्च कोटीची बाहेर कशी आली? कानोपात्रा अंतरबाहे जळत होती. कानोपात्र्याला स्वतःच्या जगण्याची, स्वतःच्या चारित्र्याची, स्वतःच्या चरित्राची चिंता लागली होती. म्हणून कानोपात्र्याच्या हृदयाला पीळ पडला आणि कानोपात्र्याच्या मुखातून हे शब्द येऊ लागले. त्यालाच म्हणतात आली मुखा वाटे अमृत वचने. उगच मुखाला, ज्ञानेशांना जर लोकांनी जंग जंग पछाडलं नसतं, छळलं नसतं, दारोदार भरकट भटकत फिरवलं नसतं, तर ज्ञानेशांनी अमृतानुभवासारखा ग्रंथ निर्माण केला नसता, ज्ञानेशांनी भगवद्गीतेवर टीका प्रस्तुत केली नसती, आणि ज्ञानेशांनी चांगदेवांना 65 ओव्यांमधून मार्गदर्शनही केलं नसतं, जर ज्ञानेश्वर आलबेल राहिले असते. मित्र हो, याचा अर्थ माणसाला कुठंतरी पीळ पडावा लागतो, कुठंतरी चटकावं लागतं, कुठंतरी जळावं लागतं, तेव्हा कुठं त्याचं सार्थक होतं. कानोपात्रीचं लक्षात आलं की आपल्यावर हे जीवघेणं संकट आलेलं आहे, आपल्या चारित्र्यावर खूप मोठी आता हे मोठा संकट आलेलं आहे, तेव्हा कानोपात्रा कोणीच नाही त्यावेळेस, मंदिरामध्ये एकटीच आहे. आणि नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊप आहे. एक 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 संत वचनांचं लक्षण आहे. ते सुंदर उपमा, सुंदर दृष्टांताने सिद्धांत देतात. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले. व्याघ्र म्हणजे वाघ, म्हणजे त्या बादशहाचे सैनिक. आणि मी कोण? हरणाचं पिल्लू. मला पकडलंय रे, आता कोण मला रक्षण करणार? हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले, मज लागी जाहले तैसे देवा. आता माझी अवस्था तशी झाली रे, कोण वाचवेल मला? तुझ विन ठाव न दिसे त्रिभुवणी, धावे हो जननी विठाबाई. माझी आई वडील हे की नाही, तूच आहेस, म्हणून तूच माझी आई, तूच माझे वडील आहेत, म्हणून हे पांडुरंगा, हे परमेश्वरा, मला ह्या सगळ्यांच्या होणारा जो काही भविष्यात माझ्या शरीराचा जो छळ होणार आहे त्याच्यापासून वाचव. मोक लोणी आस जहाले उदास, घेई कान्हो पात्रे सरदयास. आता मला कुणाकडून अपेक्षा नाही, मी आता संपलेली आहे. हे बघा, अपमानापेक्षा मरण बरं, अपमानापेक्षा मरण बरं, किंवा मनाच्या विरोधात घडलेल्या घटनेपेक्षा मरण बरं. ह्या न्यायानं कान्हो पात्रेनं पांडुरंगाला सांगितलं की तू रक्षण कर, नाहीतर मला इथंच तुझ्या हृदयात घे. म्हणजे चार मुक्ती आहेत, सलोकता, समीपता, सायुज्यता आणि सरूपता. ह्या चार मुक्ती, त्याच्यावर बोलायला वेळ कमी आहे मित्र हो. आणि शेवटी असं म्हणतात, आता हे मिथक आहे, असं म्हणून कान्होपात्रेनं तिथंच पांडुरंगाच्या चरणावर देह सोडला. हे कीर्तनात सांगण्यासाठी आहे, किंवा सगळ्या मंदिरामध्ये पांडुरंगा सैनिक उभे केले आणि सगळे सैनिक पिटाळून लावले, परंतु त्या परिस्थितीमध्ये कान्होपात्रेनं आपला देह पांडुरंगाच्या चरणावर अर्पण केला. आणि मग तेथील सगळ्या मधल्या ज्या पांडुरंगांच्या भक्तांनी, पुजाऱ्यांनी कान्होपात्रेला मंदिराच्या दक्षिणेला तिचं दफन केलं असंही म्हटलं जातं. परंतु काही अभंग वाचल्यानंतर मला असं वाटतं की कान्होपात्रेनं तिथं जीव सोडला नाही. कान्होपात्रा हे बघा, राजे असो, कोणत्याही धर्माचे असो, प्रत्येक धर्माचा सन्मान करत होते अगोदरही, बरं का? आणि मग आता पांडुरंगाच्याच पायाला धरलेली स्त्री आहे म्हटल्यानंतर तिला कोणाचा हात लावण्याची ताकद झाली नसावी. परिणामी सगळे ते बादशहाचे सैनिक परत गेले आणि त्यानंतर कान्होपात्रा काही वर्ष राहिली. आणि नंतर कान्होपात्राचा काही दिवसांनी अंत झाला असावा असं थोडक्यात त्याचं कारण असं आहे की कान्होपात्रेनं त्यानंतर सुद्धा काही अभंग लिहिलेले आहेत. आणि त्याच्यातून लक्षात येतं की कान्होपात्रा हां, त्याच्या अगोदर एक अभंग आहे, आगा वैकुंठीच्या राया, किंवा कनवाळू कृपाळू, किंवा विठू दिनांचा दयाळ, जन्मांतरीचे सुकृत. आणि मग कान्होपात्रेला त्या जिवंत राहिल्यामुळं कान्होपात्रा लिहायला लागली, जन्मांतरीचे सुकृत आज फळाशी आले म्हणून देखील विठ्ठल चरण धन्य भाग आजी डोळी आला दले म्हणून देखील विठ्ठल चरण धन्य चरण माझे या पंथ चालले म्हणून देखील विठ्ठल चरण येऊन या देहाशी धन्य झाले म्हणून देखील विठ्ठल चरण घाली गर्भवासा कान्होपात्रा म्हणे जन्मो जन्मी देखेन विठ्ठल चरण.
म्हणजे याचा अर्थ कानोपात्रेला कानोपात्रेवरचं ते संकट हरण झालं असावं आणि कानोपात्रानंतर सुद्धा काही काळ त्या जगल्या असाव्या, त्यांनी संप्रदायासाठी योगदान दिलेलं असावं. परंतु निश्चितच कानोपात्रेचं योगदान वारकरी संप्रदायासाठी अलौकिक स्वरूपाचं आहे. कानोपात्रा आजही तुम्ही पंढरीचे पांडुरंग परमात्म्यांच्या मंदिरात बारीनं जाल, उतरताना डाव्या बाजूला जे जुनं काळे खोड आहे तिथं दर्शन, त्याच्यावर कुंकू गुलाल काय 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 लोकांनी टाकून टाकून त्याला तिथं हे केलेलं आहे. कानोपात्रेच्या झाडाचं पावित्र्य म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगानं त्या कवयित्रीला स्वतःच्या मंदिरामध्ये, दुसरे एकाही संताचं जे अस्तित्व आहे ते मंदिरामध्ये नाही, म्हणजे एका गणिकेच्या मुलीला पांडुरंगानं तिच्या भक्तिप्रेमापोटी, ठीक नाही, भक्तिप्रेमापोटी स्वतःच्या मंदिरात स्थान दिलं. एवढं मोठं महान कार्य किंवा महान वाङ्मयीन विचार संत कान्होपात्रेने दिलेले आहेत. संत कान्होपात्राच्या कान्होपात्रा ह्यांनी समाजाला उपदेश करताना माणसाला कामक्रोध लोभ मद मत्सर अहंकार हे जे षडविकार आहेत ह्याच्याविषयी कान्होपात्रा उपदेश करत असताना त्या खूप सुंदर एक 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 दृष्टांत देतात आणि आपल्याला जाग करण्याचं सुद्धा काम करतात. कारण संत काय करत असतात तर संत तुम्हा आम्हाला जाग करत असतात आणि जाग करण्यासाठी ते आपल्याला ज्याचे घेता मुखी नाम किंवा अंबरुषासाठी एक अभंग आहे तो तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती विषयाचे संगती, म्हणजे जे आपण कामवासना आहे त्याच संगतीनं कुणा कुणाचं किती वाटोळं झालंय. ती कान्होपात्रा 15 वर्षाची मुलगी बरं का तशी ती, मग कोण त्याचा एक एक कानोपात्रा सांगायला लागली. कोण कोण भगे पडली इंद्रा, इंद्राला इंद्र सुद्धा एक प्रमाणच आहे बघा. इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, हे कीर्तनातलं आहे बरं का, हे की नाही, हे खूप मस्त वाचतं, हे प्रमाण आहे कीर्तनातलं. कीर्तनात एक मजा असते, हे की नाही. इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, कशानं कामवासनेनं. ते काय सांगतात कानोपात्रा, विषयाचे संगती नाश पावले निश्चिती, भगे पडले इंद्राला भस्मासुर भस्म झाला. भस्मासुराचं मंदिर आहे बरं का इथे शेळगावच्या वरून, दुसरीकडे कुठं आहे की नाही माहीत नाही, पण आपला सोनपेठ तालुका आपला तो नाही, भस्मासुराचं मंदिर आहे, हे की नाही. भस्मासुर भग पडले इंद्राला भस्मासुर भस्म झाला, चंद्राला लागला कलंक गुरु पत्नीशी रतला देख. बघा कानोपात्रा लिहिते, म्हणून चंद्र सुद्धा काळा झाला ह्याच्यामुळंच. रावण मुकला, रावण कशामुळं मेला, कुटाना नसता केला तर मरत नव्हता, हे की नाही. रावण मुकला प्राणाशी, कानोपात्रा म्हणे दासी. मित्र हो, अशा प्रकारे खूप जीवनाचं सार, खूप सुंदर मार्गदर्शन करणारे संत कान्होपात्रांचे अभंग आहेत. कान्होपात्रांचं जीवन हे अलौकिक आहे. अनेक चमत्कार जरी त्यांच्याविषयी सांगितले तरी, इकडं बघा इकडं शांत राहा थोडं, अनेक विषयावर विवेचन करत असताना कान्होपात्रेनं आपलं उभं आयुष्य आपल्या ह्या संप्रदायासाठी म्हणजे देत असताना स्वतःचं चरित्र आणि स्वतःचं चारित्र्य सांभाळलेलं आहे. ह्या प्रसंगी मला एवढंच म्हणायचं आहे की कान्होपात्रेच्या दृष्टीनं किंवा कान्होपात्रेच्या रूपानं आपण सुद्धा थोडं प्रेरित व्हावं, आपणही काहीतरी वाङ्मय निर्मिती करावी, आपणही स्वतःमध्ये जेवढे सद्गुण जेवढे सद्वर्तनी सच्चरित्र आपल्यामध्ये अधोरेखित करता येईल त्याचा प्रयत्न करावा. मी पुन्हा पुन्हा सांगत असतो, सिलॅबसला असलेले अभंग, सिलॅबसला असलेल्या कथा कादंबरी कविता ह्या फक्त अभ्यासक्रमासाठी नसतात, तर त्याचा काही भाग का होईना आपल्यामध्ये नक्की उतरावा ह्या उद्देशासाठी त्या सगळ्या गोष्टी सिलॅबसला असतात. ह्या प्रसंगी मराठी विभागानं मला इथं आज ही बोलण्याची संधी दिली, ह्याचं निश्चितच मी स्वतःला अभिमान, माझा मला स्वतःचा अभिमान वाटतो की मला ह्या माझ्या ज्येष्ठ गुरुवर्य बंधुतुल्य व्यक्तिमत्वांनी मला इथं आपल्यासमोर गौरवान्वित केलं, बोलायला विषय आणि बोलायला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. मित्र हो, आझादी का अमृत महोत्सव या विषयाअंतर्गत आपल्याला येणाऱ्या 2 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घ्यायचे आहेत. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सुद्धा एक दिवस आपल्याला एक सगळ्यांचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. कारण आम्हाला परभणी जिल्ह्यावर मागच्याच आठवड्यामध्ये प्र कुलगुरू डॉक्टर बिसेन सरांनी जे काही गाईडलाईन दिल्यात
त्याही मला तुमच्याशी एकदा शेअर करायच्या आहेत. मला या प्रसंगी आझादी का अमृत महोत्सव याखाली संतांचं देश घडवण्यामध्ये जे असलेलं योगदान आहे त्या अनुषंगानं आदरणीय ज्येष्ठ भ्राता कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बालासाहेब काळे सर, आदरणीय माझे गुरुतुल्य व्यक्तिमत्व मार्गदर्शक डॉक्टर साधा सोनसळे सर, ह्या मराठी विभागातील माझ्या ज्येष्ठ सहकारी मित्रांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि तुम्ही अगदी जीव लावून ऐकलं त्याच्यामुळं माझ्या अभ्यासाचं सार्थक झालं. असो, पुन्हा एकदा आपण कधी असंच एखाद्या कार्यक्रमामध्ये नक्की भेटूया, नक्की त्या संधीचं सोनं करूया हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या प्रसंगी मला पाचारण केल्याबद्दल मी मराठी विभागाचे ऋण व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय भारत. मित्र, अतिशय ओघवत्या शैलीमध्ये विठ्ठल महाराज जायभाय यांनी आपल्यासमोर त्यांचं विवेचन ठेवलं. कार्यक्रमामध्ये काही बदल झाला, मी क्षमा मागतो सरांची, की जे पहिल्यांदा आम्ही कीर्तन असा एक कार्यक्रम ठेवलेला होता पण त्याची जी काही व्यवस्था लागते ती व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध होऊ शकली नाही, त्याच्यामुळं मग आणि त्याच्यामुळं दुसरं असं की कीर्तनामुळे डिस्टर्ब होईल, महाविद्यालयामध्ये इतर जे काही विद्यार्थी आहेत त्यांना काही व्यत्यय येईल, यामुळं मग आम्ही त्याचं स्वरूप बदललं आणि मग प्रवचनाकडे आम्ही आलो. असो, महाराजांनी अतिशय चांगलं या ठिकाणी विवेचन केलं. दुसरी गोष्ट अशी की वेळोवेळी ते आम्हाला मार्गदर्शन करतात. आम्ही जरी वयानं मोठे असलो तर निव्वळ वयानं मोठं असून काही उपयोगाचं नाही, ज्ञानानं मोठं असणं आवश्यक असतं. निश्चितच ते संत साहित्याचे अभ्यासक आहेत, ते अधिकारी आहेत, त्यामुळं मी त्यांना विनंती केली आणि ते या ठिकाणी आले. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, आंधळे सरांचेही आभार मानतो. त्यानंतर आमचे ज्येष्ठ मित्र कोरडे सर यांचेही आभार मानतो. आणि कार्यक्रमाच्या शेवटी अगदी थोडक्यामध्ये, तुमचा फार वेळ घेणार नाही कारण तुम्ही आता उठून जाण्याच्या तयारीत आहात हे मला माहीत आहे, कारण मी कालच आमच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की मी मन कवडा आहे, मनातलं कळतं माणसांच्या, त्याच्यामुळं तुमच्या मनात काय चाललं आहे ते मला माहीत आहे. मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मराठी विभागाचे विभाग प्रमुख तसेच आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे जे समन्वयक आहेत, कॉर्डिनेटर आहेत, ते आमचे मित्र प्रोफेसर डॉक्टर बालासाहेब काळे सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी आपण प्रवचन आयोजित केलं आहे, अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व असणारे जायभाय सर, जीवनाचं असं एकही क्षेत्र नाही की ज्यावर जायभाय सर बोलत नाहीत का, त्यांना अचानक कोणताही विषय द्या त्या विषयावर ते अतिशय अभ्यासपूर्ण असं विवेचन करतात. आपल्या महाविद्यालयामध्ये जे काही वक्ते आहेत कसलेले, त्याच्यापैकी तिन्ही वक्ते मग डॉक्टर साधा सोनसळे सर असतील, त्याचबरोबर आमचे जायभाय सर असतील आणि आंधळे सर असतील, हे तिन्ही असे वक्ते आहेत की त्यांना तुम्ही कोणताही विषय द्या त्या विषयावरती अतिशय अभ्यासपूर्ण असं विवेचन करतात. जायभाय सर हे कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रामुख्यानं प्रबोधन करतात आणि या प्रबोधनामधून माणसं जोडण्याचं काम करतात आणि त्या अनुषंगानं त्यांनी या ठिकाणी जे अतिशय सुंदर असं विवेचन केलं असे आमचे मित्र जायभाय सर असतील, प्राध्यापक बापूराव आंधळे सर असतील, यांची देखील वारकरी संप्रदायावर नितांत अशी श्रद्धा आहे आणि वारकरी संप्रदायाचे विचार जे खऱ्या अर्थानं आत्मसात करतात असे आमचे मित्र डॉक्टर आंधळे सर, ज्यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलं असे माझे गुरु, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझं संशोधन पूर्ण केलेलं आहे, जे कवी आहेत, समीक्षक आहेत, असे डॉक्टर साधा सोनसळे सर, आणि जे पहिल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत या ठिकाणी बसून आहेत असे प्राध्यापक कोरडे सर, आणि तुम्ही सर्व कधी हा कार्यक्रम संपत आहे याची वाट पाहता असलेले आणि माझ्या मराठी विभागाचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आता आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत आपला हा पहिला कार्यक्रम आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून
75 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. आपल्याला मिळालेलं हे जे स्वातंत्र्य आहे हे काय सहजासहजी मिळालेलं नाही. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांनीही काय आपल्या उराशी स्वप्न बाळगली होती की माझा देश कसा असावा, या देशामधले माणसं सुखानं आनंदानं नांदली पाहिजे, त्यांच्यामध्ये जातीयता धर्मांधता हे जे देशाला तुकडे पाडणारे घटक आहेत ते घटक दूर झाले पाहिजेत आणि सर्व माणसांनी भारतावर प्रेम केलं पाहिजे. या देशातल्या सर्वच माणसांना सुखा समाधानानं आनंदानं जगता आलं पाहिजे. पण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचा स्वीकार केला. त्याने लोकशाहीची व्याख्या अशी केलेली की बाकी लोकशाही म्हणजे समता, नाही का, एका शब्दात बाबासाहेबांना लोकशाहीची व्याख्या केली की समता. पण जेव्हा आपण पाहतो पहा की आपल्या देशामध्ये आजही एका बाजूला खूप श्रीमंत आहेत, दुसऱ्या बाजूला खूप गरीब आहेत, अशी फार मोठ्या प्रमाणामध्ये दरी, आणि त्यामुळं तुम्हा सर्वांमध्ये राष्ट्रीयतेची भावना वाढीस लागावी म्हणून हा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. पहा आणि मग त्याही अनुषंगानं संतांनी देखील, संतांच्या बाबतीमध्ये काही मर्यादा आहेत परंतु त्यांनी त्यांच्या परीनं त्या काळामध्ये माणसांनी माणसावर प्रेम करावं, माणसांना माणसापासून दूर नेणाऱ्या ज्या काही गोष्टी त्या गोष्टीवर त्यांनी कठोर असे हल्ले चढवलेत. पहा की ज्या काळामध्ये धर्माच्या अनुषंगानं माणसाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत होतं त्या काळामध्ये संतांनी, संत तुकारामांनी धर्माची व्याख्या एका शब्दात केली, दया त्याचे नाव धर्म. लोक आणि वाईट गोष्टीचं खंडन करणं हेच काम आहे धर्माचं. इतक्या सोप्या शब्दामध्ये लोकांनी मोठी मोठी पुस्तकं लिहिली, कुणी वेद लिहिले, एक नाही अनेकांनी अनेक ग्रंथ लिहिले, परंतु तुकारामांनी एका शब्दामध्ये धर्माची व्याख्या केलेली की दया त्याचे नाव धर्माचं नाव त्यांनी दया असं ठेवलेलं. पहा किंवा परोपकार ते पुण्य, त्या काळामध्ये पदरात पुण्य पडावं म्हणून किंवा आजही पुण्य पडावं म्हणून लोक वेगवेगळे यज्ञ होम हवन जप तप असे कितीतरी कर्मकांड करतात, परंतु परोपकार ते पुण्य, दुसऱ्यावर परोपकार करणं हेच पुण्य, इतक्या सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं. आणि पाप, परपीडा ते पाप, दुसऱ्याला त्रास देणं हेच त्यांनी पाप मानलं. पहा लक्षात घ्या, किंवा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची, म्हणजे ईश्वराची भक्ती म्हणजे काय, तर कुठंतरी बसून नामस्मरण करणं जप करणं ध्यान करणं असं नाही, तर कुणीही कुणाचा द्वेष करू नये इतक्या सोप्या शब्दामध्ये सांगून त्यांनी त्या काळामधला जो समाज आहे त्या समाजाला एक बळ देण्याचं काम संतांनी या ठिकाणी केलेलं आहे. संत जायबाई सरांनी स्वतः देखील संत आहेत, त्यांनी देखील अतिशय सुंदर असं या ठिकाणी विवेचन केलेले. मी खऱ्या अर्थानं जायबाई सरांचे या ठिकाणी आभार मानतो, दुसरे आमचे आंधळे सर यांचे या ठिकाणी आभार मानतो, त्यांनी मराठी विभागासाठी त्यांच्याकडे उद्या कार्यक्रम असताना देखील वेळ दिला आणि माझे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी संशोधन केले असे सोनसळे सर असतील, त्यांनी देखील अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला म्हणून मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. तुम्हा सर्वांचे आभार मानून मी माझी जागा घेतो. आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीनं संपला असं जाहीर करतो. आपण पुढील तासिकेसाठी जाऊ. त्याला वाटलं आज सुरू केलं.
थैंक यू सर, थैंक यू सगळं शा ह्याच्या सहीत आहे आपलं।